किचन मध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आजच्या रेसिपी मध्ये आपण मस्त मसाला डोसा कसा बनवायचा ते बघणार आहोत। पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ संपूर्ण बघा। मसाला डोसा बनवण्यासाठी इथं मी एक वाटी तांदूळ घेतलाय। तांदूळ घेताना भात सुटसुटीत मोकळा होईल असा तांदूळ घ्या। त्यानंतर आपल्याला ह्याच वाटीने ना अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आहे, अर्धी वाटी चना डाळ, अर्धी वाटी सफेद उडीद डाळ घ्यायची आहे। तांदूळ व सर्व डाळी आता इथे आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। आता यामध्ये ना भरपूर पाणी टाकायचं। तांदूळ व सर्व डाळी आपल्याला ना 7 ते 8 तास आहे ना पाण्यामध्येच भिजत ठेवायचं आहे। झाकून ठेवायचं आणि बाजूला ठेवून देऊ 8 तासाने। बघू आता आपण यावरचं झाकण काढून घ्यायचं। डाळ व तांदूळ छानपैकी मस्त असं भिजले गेलं आहे। तर हे बघा अशा पद्धतीमध्ये आता आपल्याला ना डाळ व तांदूळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये ना बारीक वाटून घ्यायचं आहे। वाटत असताना पाण्याची गरज लागली तर हेच पातेल्यातलं जे पाणी आहे ना तेच थोडं थोडं टाकायचं आणि ह्याच पाण्याने आपल्याला डाळ तांदूळ चांगलं वाटून घ्यायचं आहे बारीक। तर हे बघा पाणी टाकून एकदम छान असं मस्त मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। सर्व डाळ तांदूळ मी इथे याच प्रकारे वाटून घेतलं। मिक्सरचं भांडं धुऊन ना अगदी थोडंसं पाणी टाकलं आणि आता आपल्याला हे सर्व काही मिश्रण ना 8 तासासाठी भिजत ठेवायचं आहे। असंच म्हणजे ते ना चांगलं आंबून येतं, फॉर्मेट होतं। तर 8 तासानंतर ना पीठ असं अगदी मस्त फुगून आलं आहे वरती, एकदम मस्त छान असं फॉर्मेट झालेलं आहे। तर आता आपण हे ना सर्व काही एका पातेल्यामध्ये काढून घेऊ। तर हे डाळ तांदूळाचं जे पीठ आपण बनवलं आहे ना याचे तुम्ही आप्पे आणि इडली पण करू शकता। आता डोसे बनवण्यासाठी आपल्याला हे पीठ ना थोडंसं पातळ करावं लागेल, त्यामुळे यामध्ये मी पाणी टाकलं आहे। पाणी टाकल्यानंतर ना चांगलं पुन्हा मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला 1 चमचा चवीनुसार मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं। आता आपण ना डोसेचं पीठ छान असं मस्त तयार झालं आहे हे बाजूला ठेवू आणि डोसेसोबत आपल्याला बटाटा भाजी म्हणजे चटणी म्हणतो आम्ही, तर त्यासाठी इथे मी ना 4 मीडियम आकाराचे बटाटे कुकरला 2-3 शिट्ट्या करून बॉईल करून घेतले आणि काप करून घेतले। इथे एका प्लेटमध्ये कांदा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व काही काढून घेतलं। यानंतर आता पॅनमध्ये ना 2 चमचे तेल टाकलं। तेल गरम झाल्यानंतर 1/2 चमचा मोहरी टाकायची। मोहरी चांगली तडतडली की यामध्ये 1/2 चमचा जिरं, जिरं मोहरी फोडणी दिल्यानंतर यामध्ये आपल्याला 7 ते 8 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे। कढीपत्ता या ठिकाणी तुम्ही बारीक कट करून टाकला तरी पण चालेल। त्यानंतर 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि 2 मीडियम आकाराचे कांदे बारीक कापून घेतले। हे सर्व काही छान असं मस्त आपल्याला ब्राऊन रंगावर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे। कांदा आता ना थोडासा लाल झालेला आहे, यामध्ये आपल्याला 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धना पावडर टाकायची आहे। पुन्हा आपल्याला हे चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण जे बटाट्याचे काप केले होते ते काप घालायचे। त्याआधी आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर घालायची आहे। कांदा परतत असताना कोथिंबीर घातल्यानंतर पण छान लागते भाजी। आता आपण ना बटाट्याचे काप घालू आणि सर्व काही आता आपल्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे। 1-2 मिनटं आपल्याला हे सर्व परतवून घ्यायचं आहे। बटाटे बॉईल झालेलेच असतात त्यामुळे या भाजीला काही जास्त शिजवण्याची गरज नाही आहे। सर्वात शेवटी आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि पुन्हा थोडीशी बारीक हिरवीगार कोथिंबीर टाकायची वरतून। आता आपली इथे ना बटाटा चटणी, बटाटा भाजी तयार झालेली आहे। आता आपली इथे बटाटा भाजी ना झालेली आहे, पण सर्वात शेवटी ना या भाजीमध्ये आपल्याला एक अजून मसाला टाकायचा आहे, चाट मसाला। याने भाजीची टेस्ट ना अजून पण वाढते आणि बटाटे बॉईल असल्यामुळे ना भाजी जास्त शिजवायची काही गरज नाही। शेगडी बंद करून टाकायची आणि आता आपली मस्त चटपटीत इथे बटाटा भाजी मसाला डोसाकरता तयार झालेली आहे। आता डोसे बनवण्यासाठी इथे ना गॅसच्या शेगडीवरती तवा ठेवलेला आहे मोठा। तुमच्याकडे जर पॅन असेल तर तुम्ही पॅन ठेवू शकता। तवा तापल्यानंतर ना गॅसची आच मंद करायची। डोस्याचं पीठ ना मी असं बाजूने टाकते। तुम्ही पॅनवरती करत असाल तर मध्यभागी पळीने पीठ टाकून डोसा बनवू शकता। मी याच पद्धतीने आता उलथणीच्या साह्याने ना डोसा पसरवून घेते आणि जितका आपल्याला पातळ करायचा तसा पातळ करून घ्यायचा। छान असा मस्त आपला इथे ना डोसा झालेला आहे एक तव्यावरती करून। डोसा करत असताना गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आणि हा डोसा आपल्याला एकाच बाजूने शेकून घ्यायचा आहे, पलटीने करायचा। आता वरच्या साईडने ना मध्यभागी बटाटा भाजी टाकायची डोस्यावरती आणि डोस्याचे दोन्ही पण कडे ना आतमध्ये दुमडून घ्यायच्या। या पद्धतीमध्ये अगदी छान असा मस्त आपला इथे मसाला डोसा तयार झालेला आहे। तुम्हाला वाटलं तर तुम्ही डोस्यावरती टोमॅटो केचप पण लावून त्यावरती चटणी टाकू शकता।
तर एकदम मस्त असा झाला आहे आपला इथे मसाला डोसा। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि शेअर करा, चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत। तोपर्यंत सर्वांना बाय बाय।